बडनेरा शहरातील पाळा येथे तब्बल सात फुटाचा आजगर नागरिकांना आढळून आला याचीच माहिती वन्यजीव संरक्षण संघटना तसेच सर्पमित्रांना कळताच त्यांनी तात्काळ धाव घेऊन आजगराचे रेस्क्यू केले शहरात कुठेही साप आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन सुद्धा सर्पमित्रांनी केले आहे बडनेरा शहर नजीक असलेल्या पाळा या ठिकाणी महाकाय सात फुटांचा अजगर आढळून आला याची माहिती नागरिकांनी वन्यजीव संरक्षण संघटना व सर्पमित्रांना दिली दोन्ही टीम दाखल होऊन अजगराचे रेस्क्यू केले रेस्क्यू करून वनविभागाच्या पंचनाम्यानंतर वन्य अधिवासात सोडून त्याला जीवनदान दिले पावसाचे पाणी बिळात शिरल्यामुळे अनेक सरपटणारे प्राणी आपले प्राण सुरक्षित ठेवण्यासाठी जमिनीवर वास करतात भीतीपोटी अनेक जण यांना निर्दयीपणे मारून टाकतात शेतकऱ्यांना बहुउपयोगी असलेल्या शेतकरी मित्र सापाला मारू नये याबाबत वन्यजीव संरक्षण संघटना व सर्पमित्र संघटनेतर्फे नेहमी आवाहन करण्यात येत असते बडनेरा नजिक पाळा या ठिकाणी अशाच एका सात फुटी लांबीच्या अजगर प्रजातीच्या भल्या मोठ्या सापाला बडनेरा येथील सर्पमित्र संघटनेचे अध्यक्ष हिरा अण्णा स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल वानखडे साहिल खांदेकुरे यांनी अजगर प्रजातीच्या सापाला रेस्क्यू करून वनविभागाच्या पंचनाम्यानंतर वन्य अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले व नागरिकांना भयमुक्त करून दिलासा दिला त्यामुळे त्यांच्या या परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी आभार मानले परिसरात कुठेही साप आढळल्यास त्यांचा जीव न घेता हिरा स्वामी शहाण्णव पासष्ट सत्त्याण्णव चौऱ्याऐंशी त्रेचाळ राहुल वानखडे चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस सत्तावीस सदुसष्ट त्रेपन्न किंवा साहिल पंच्याण्णव एकोणऐंशी पन्नास झिरो सात छप्पन या नंबरवर संपर्क करून सापांना जीवनदान देण्याचे आवाहन सिटी न्यूजद्वारा करण्यात येत आहे